तथा पुरस्कार सम्मानित केला जातोय तातल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. तर पूर्व क्रिकेटर विशालजी कानडे सर इथं सुद्धा उपस्थित होत आहेत, साहेबा क्रिकेट क्लबचे पूर्व क्रिकेटर. तर त्यांना सुद्धा व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. तर व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय विशाल कानडे सर. विशाल कानडे सर आपण विनंती करण्यात येत आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. साहेबा क्रिकेट क्लबचे पूर्व क्रिकेटर आपण पाहत आहोत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. तर थेट सामन्याकडे आपण जाणार आहोत, साहेबा बी वर्सेस साहेबा बी वर्सेस 9555 किंग या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. तर साहेबा बी संघाचा विचार करायचा झाला तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते 9555 किंग्स या संघाला. तर हार्दिकचं स्वागत असणार आहे विशाल सर. तर सामन्याला सुरुवात केली जाणार क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. तर गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय सूरज. तर यापुढे होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज राहायचा युवा स्टार आणि नवतरुण या दोन्ही संघांनी. तर थेट सामन्याकडे जाणार आहोत. तर गेम इज ऑन आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच गणेश स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय गणेश भिरमळे. हा एक मोठा फलंदाज आहे आरव्या नामाने प्रसिद्ध द मॅन फ्रॉम नालासोपर आपण पाहतोय. तसंच गोलंदाजी मार्गवर सूरज. सूर्यग्रंथ हाताळला हा चेंडू. चेंडू मात्र जोपर्यंत गॅदर केला जाईल स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करत असताना फलंदाज आपण गोलंदाज आपण पाहतोय सूरज. तर शहजादा शेख सर इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा व्यासपीठ येण्याची विनंती करण्यात येते. शहजादा शेख आपलं सुद्धा सायबर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हार्दिकचं स्वागत असणार आहे. सूर्यग्रह हाताळा चेंडू. चेंडू मात्र पंचाकडे अपील केली जात आहे, गडी बात केला जातोय. सायबर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हार्दिकचं स्वागत असणार आहे. सूर्यग्रह हाताळा चेंडू. चेंडू मात्र पंचाकडे अपील केली जात आहे, गडी बात केला जातोय. हॅलो हॅलो जेसीसी कुणाल व्यासपीठावरती यायचंय. जेसीसी कुणाल दोन चेंडूचा खेळ झाला, एक धाव धावलकडे लागवली जाते, एक गडी सुद्धा गमावला जातोय. आपण पाहतोय सूरज आपल्या गोलंदाजी मार्गवर एका चांगला गोलंदाज आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल मनीषाच्या माध्यमातून, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय.
एक चांगली रसकच चांगली रेलचेल आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. गेल्या 2 दिवसापासून आजचा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2019-17 पहिला आपण पाहतोय सीझन 1. एक सूर्यकाचा चेंडू, चेंडू मात्र सुटला जातोय. सूरज चुकी करतोय आणि एक राधाबाची संधी सुद्धा गमावली जाते. नक्कीच कुठे ना कुठे तरी मोठी चुकी आपण पाहतोय सूरजच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची फेकी सुद्धा केली होती. प्रणय म्हात्रे चेंडूवरती आला होता. अर्नाळ्याचा हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु तो चेंडू गॅदर करू शकला नाही तो सूरज, आणि त्याच कारणास्तव मात्र सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत असणार आहे. आपण पाहतोय आतापर्यंत जर खेळाचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूचा खेळ होते. 2 धावा धावपळ करते लगावल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात एक मोठा हादरा जरूर लागलाय. प्रथमेश गिरकर मागरी परतताना पाहायला मिळतो, एक मोठा फलंदाज आहे. 4 चेंडूचा खेळ होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज गोलंदाजी मार्गावर एक चांगला तिखट मारा करत असताना मैदानाच्या आतमध्ये सायबा बी या संघामार्फत. एक चांगला खेळाडू आहे आणि त्या खेळाडू तिची मधली ओळख करून देत असताना मी या मैदानावरती कशासाठी प्रसिद्ध आहे ते दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणेश भिरमला याच्या बॅटमॅन जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय जिगर तिथं फील्ड करत असताना पाहायला मिळतोय, परंतु एका धावेपासून काही वंचित ठेवू शकणार नाही. ही एक धाव, या एका धावेने धावफलक पुढे सरसवला तर 3 धावांवरती अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामधील सूरज याचा सूर्यकृत्या हाताळला गेला हा चेंडू. चेंडू मात्र ज्या प्रकारे व्हाइट जर्सीच्या बाहेर जाताना हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग व्हाइट जर्सी पण एक धाव येते. शेवटचा चेंडू असेल. 4 धावांवरती लगावल्या जात आहेत. अविनाश गोसाळकर एक सक्सेसफुल कर्णधार म्हणून ज्याचं नाव आहे तो मात्र आपल्याला फलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. परंतु सूर्यकृत्याने क्षेत्ररक्षण केलं जात मनीषाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला संपतोय, तोपर्यंत एक डिझेला संधी देत आहोत. एक सुमधुर संगीत ऐकतो. समाप्तीनंतर आपण लेखाजोखा पाहतो तर 5 धावा धावपळ करते लगावल्या जातात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गणेश भिरमले तो दुसऱ्या बाजूला अविनाश घोसाळकर तर प्रणय म्हात्रे द मॅन फ्रॉम अर्नाळा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो सायबन बीच्या माध्यमातून आता खेळताना. या खेळाडूची साठी या खेळाडूची सुद्धा एक मोठी चर्चा आहे, मोठा स्टान्स आहे, मोठी कला आहे या खेळाडूकडे. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ याच्या माध्यमातून नेहमी सातत्याने पाहायला मिळाला आहे. विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी या फलंदाज या खेळाडूच्या माध्यमातून झाली आणि तेजस इलेव्हन या संघामार्फत खेळत असताना उपविजेतेपद सुद्धा पटकावलं गेलं होतं या खेळाडूच्या जोरावरती. असा खेळाडू आपण पाहतो साहेबाबीच्या माध्यमातून मोठा फटका मारण्यासाठी जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडूवरती येतोय. मनीष सूर्यकृतीने फील्ड करण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू पर्यंत जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये एका धावासाठी. 2 चेंडूचा खेळ होतोय. 7 धावा धावपळ लगावल्या जातात. एक महत्वपूर्ण गडी सुद्धा गमावला जातो प्रथमेश गिरकरच्या रूपाने. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जोपर्यंत यष्टीरक्षक गॅदर करेल तोपर्यंत एक धाव डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला मिळते. चिच्चू तिथं मात्र चुकी करताना पाहायला मिळते. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्र तिथपर्यंत एक सूर्यकाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक चांगल्या तरी क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून. हा खेळाडू मात्र मॅच मध्ये असतो नेहमीच. ज्या ज्या वेळेस हा खेळताना पाहायला मिळाला आहे आपण विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं असेल या खेळाडूला. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण याच्या माध्यमातून वारंवार आपण पाहतो आणि आज सुद्धा त्याच प्रकारची एक प्रचिती एक ओळख देताना पाहायला मिळतोय. सूरज एक मोठं नाव आहे. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्याच फॉलोअर सूर्यकाचं क्षेत्ररक्षण. प्रणय म्हात्रे आपली कला दाखवत असताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू होता त्याला स्ट्रेटच्या क्षणी भिरकावण्याचा चेंडू. गणेश प्रयत्न गणेश याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू. चेंडू जोपर्यंत क्षेत्र केला जातो आणि दुसऱ्या प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. गणेश भिरमले माघारी परतताना पाहायला मिळतोय. Intimate on competition.
धावा, पाच चेंडूंचा खेळ होतोय, एका सॉरी दोन षटकांची समाप्ती होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर काळे, अजून एक मोठं नाव जर का अंडर क्रिकेटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मुंबई शहर तसेच उपनगर तसेच वसईत तालुक्यामध्ये या खेळाडूचा एक वेगळा दबदबा आहे. नेहमीच आपल्या गोलंदाजाने फलंदाजाने हा परिचित असणारा हा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. मयूर काळे या नावारोपाने नेहमीच आपण पाहत असतो. एक आक्रमक शैलीदार फलंदाज आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर यश पाहतोय साईबाबी या संघामार्फत. एक फुलटास मध्ये जोपर्यंत भिरकावून देईल ऑफ साईडला पर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पंचांकडे दात सुद्धा मागितले आहे तेपर्यंत पंच अपील फेटाळत असताना. धन्यवाद दीदी. एकदा मोठा फटका मारण्यापर्यंत चेंडू मात्र शरीराचा वेध घेतो. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होते का परंतु एकाच धावेमध्ये थोडीशी अडचण निर्माण केली जाते. चिच्चू चेंडूवरती जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते. हॅलो हॅलो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मयूर काळे याचा प्रयत्न फसतोय. नंतर एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. एकंदरीत चेंडूचा विचार करायचा झाला तर तिसरा षटक मार्गस्थ. यश गोलंदाजी मार्ग तीन चेंडूंचा खेळ होतोय. बारा धावा धावपळी लगावल्या जात आहेत. 9555 हा संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. पण एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काहीसा डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. परंतु एका धावेने स्ट्राईक रोटेट केलं जाते. मनीष तितक्या ताकदीने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक मोठा क्षेत्ररक्षक आहे मनीष सुद्धा, सायबर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. पण एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती. पुन्हा एकदा मनीष आपली किमया आपला क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे जाईल तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाही. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. 14 धावा धावर लगावल्या जात आहेत. अविनाश घोसाळकर फुलटाच पद्धतीचा चेंडू, चेंडू जोपर्यंत गॅदर केला जाईल एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. या एका धावाने धावपळ पुढे सरसावले तर 15 धावांवरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंचा उरलेला खेळ शिल्लक असणार आहे. 15 धावा धावपळ ते लगावल्या जातात. 4 षटकांचा खेळ असेल. तत्पूर्वी डिझेल आमंत्रित करतोय, एक सुमधुर संगीत ऐकूया. धावा धापर कधी लगावल्या जात आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटचा षटक असेल. चिच्चू गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. जयेश उर्फ चिच्चू पुन्हा एकदा सूर्यग्रंथ हाताळा. चेंडू चेंडू मध्ये तोपर्यंत मनीष गादर करतोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडी पाहत होताना पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय पहिल्या चेंडूत एक मोठा हादरा. अविनाश घोसाळेच्या आपण सूर्यकृतीने हाताळला चेंडू. जयेश याचा आपण पाहतोय क्लीन बॉल होताना माघारी परताना पाहायला मिळतो. मयूर काळे
हरी बोलतात त्याला पण काय वाटतं रे बॅट्समनचं नाव काय तर मयूरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक जाताना पाहायला मिळतोय. मारी या नावाने प्रसिद्ध असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा जयेश चेचाडी स्वरूपाने हाताळला चेंडू चेंडूमध्ये जोपर्यंत मनीष फील्ड करेल. मनीषने मात्र आज प्रभावित केले आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केले अगदी तीन गडी मात्र रनआउटच्या रूपाने माघारी परत जाताना पाहायला मिळालेत. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि याच क्षेत्ररक्षणासाठी मात्र सायबा क्रिकेट क्लब हा संघ ओळखला जातो. प्रेक्षकांचा सुद्धा उदंडाचा प्रतिसाद आपल्या घरच्या मैदानावरती या संघासाठी लाभत असताना आपण पाहतोय. केदार देसाई आपण पाहतो सूर्यकत्र्यांना खेळला चेंडू चेंडू मात्र सीमारेषा पार चार धावांसाठी मॅच मध्ये आणणारा हा चौकार आपण पाहतोय. एक मिनिट थांबायचं. 20 धावा धावपळ लगावल्या जात आहेत. चार चेंडूंचा खेळ होतोय. 20 धावा धावपळ लगावल्या जात. हा फलंदाजाचा एक क्लास वेगळा आहे खरोखर मित्रांनो. या फलंदाजा बाबतीत विचार करायचा झाला तर अवघ्या 20 वर्षांमध्ये एक विशिष्ट उंचाई गाठणारा हा फलंदाज आशीर्वाद फकास या संघाच्या माध्यमातून नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज मात्र हा फलंदाज आपल्याला 9555 किंग्स या संघाच्या मार्फत खेळताना पाहायला मिळतोय. केदार देसाई पुन्हा एकदा फिरकंदाला चेंडू चेंडू मात्र जोपर्यंत फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट केला आहे दुसऱ्या याचा प्रयत्न होतोय का तर नक्कीच दुसरी धाव घेताना मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय तो अभिषेक. धन्यवाद डीजे. तर सुरे कसा फटका आपण पाहतोय. केदार याच्या माध्यमातून एक मोठा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता आणि चौकार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एकदा पूर्ण केला तर दुसऱ्या याचा प्रयत्न होतोय का पण दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. त्या एका धावण्याच्या धाव फलक जाऊन पोहोचतोय. 22 धावांवरती 23 धावांची गरज असणार आहे. सायबा क्रिकेट क्लब बी या संघासाठी एक डीजे ला आमंत्रित करणार आहोत आपण. नंतर पुढच्या विनिंगचा सुद्धा लेखाटका पाहणार आहोत. वर्सेस युवा स्टार्स नाणेफेकीसाठी यायचंय. नवतरुण वर्सेस युवा स्टार्स दोन्ही संघनायका नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. गोविंद मैदानाच्या बाहेरून यायचंय. नवतरुण संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी याचे नवतरुण संघ दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला पाहतोय प्रणय म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला सौरभ उर्फ गोल्डी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. अजय हा एक मोठा गोलंदाज आहे. याच्या नावाचा सुद्धा बोलबाला राहिलेला आहे. मागील दोन हंगामाचा विचार करायचा तर अगदी प्रभावित करून सोडणारा हा गोलंदाज
आशीर्वाद फ्रॅकेस या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. द मॅन फ्रॉम नालासोपारा आपण पाहतोय, एक वेगळ्या स्टारकास्टचा भरणा असलेला संघ आहे. आपण पाहतोय 9555 किंग्स या संघाच्या माध्यमातून जर का विचार करायचा झाला तर अविनाश घोसळकर सुद्धा कर्णधार आहे. त्यानंतर मयूर काळे आपल्याला पाहायला मिळतोय, त्यानंतर केदार जाधव पाहायला मिळतो, दुसऱ्या वेळेला प्रथमेश गिरकर, त्यानंतर देवेन परब सुद्धा आपण पाहतोय, त्यानंतर हबीब शेख यासारखा एक गोलंदाज पाहतोय, त्यानंतर गणेश भिरमले सारखा एक फलंदाज सुद्धा आपण पाहतोय. एक मोठी स्टारकाचा भरणा असलेला संघ, तसेच साहेबा बी सुद्धा एक मोठा संघ आहे. प्रणय मात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सरकडे हाताळण्यात आलेला चेंडू, चेंडू मध्ये एक धावेसाठी जातोय. डिक्लेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता प्रणय याचा, परंतु डिक्लेअर मध्ये एक चेंडू मात्र, एक धाव मिळते. या एका धावेने संघाचा श्री गणेश होता. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. नवतरुण, नवतरुण संघ, नवतरुण संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्यासाठी हा दुसरा पुकार असणार आहे. नवतरुण संघ पण एकदा सज्ज होतोय. अजय सरकण्यात हातांडाला हा चेंडू, सौरभ याच्यासाठी पण ऑन साइडला खेळून काढला हा चेंडू. एका धावेसाठी, एका धावेने मात्र, एक एक धावेने मात्र डोंगर रचला. आणि मोठ्या प्रकारचे फटके मारण्याची सुद्धा गरज नसणार आहे या सामन्याकडे जर विचार करायचा झाला तर. 24 चेंडू 23 धावांची गरज होती. 2 चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या, मात्र उर्वरित 4 चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ करणार, कशा प्रकारची रणनीती आखली जाते या 2 फलंदाजांमार्फत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण सामना मोठा आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेस आपण सूर्यग्रहण हाताळला हा चेंडू, चेंडू मात्र आपण पाहतोय ज्या प्रकारे थ्रो केला गेला, रनआउटची संधी होती, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक मात्र यष्टांजवळ नव्हता. आणि त्याच कारणास्तव मात्र एक धाव. एक धाव घेतली जाते. 3 चेंडूंचा खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावाधावपळकते लगावल्या जातात मित्रांनो. नववी उशीर आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतो, चालू असलेला सामना आपण पाहतोय साईबा बी वर्सेस 9555 किंग्स. पुन्हा एकदा सूर्यग्रहण खेळून काढला चेंडू, जोपर्यंत कव्हरेज क्षेत्रामध्ये केदार देसाई चेंडूवरती येईल. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलने मात्र धावसंख्येचा डोंगर उभारला जातोय. धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न असेल. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता, कोणत्याही प्रकारचा दबाव न खांद्यावर घेऊन चालता हा संघ मात्र एका दिशेने पुढे जाताना पाहायला मिळतोय. प्रणय म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सौरभ, सौरभ उर्फ गोल्डी, गोल्डी नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला. आणि त्याच कारणास्तव मात्र गोल्डी या नावाने परिचित या विभागामध्ये हा फलंदाज आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्र, जोपर्यंत चेंडू वळतोय, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. केदारला कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये 4 धावांसाठी. काय क्लास दाखवलाय, काय फटका मारलाय. याच फटक्यावरून मात्र काय सुरेख कवड, विराट कोहलीची आठवण करून देणारा हा खेळाडू. प्रणय म्हात्रे द मॅन फ्रॉम अर्नाळा. नवतरुण संघ संघनायक, नवतरुण संघ संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. तर पंचांच्या भूमिकेत आहेत, तर नाणेफेक नंतर केली जाणार आहे. पण एकदा एक क्रिकेटचे नाजागत एक कल्पकता दाखवत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय म्हात्रे एका धावेने धावफलक पुढे सरसल तर 9 धावा धावफलकात लगावल्या जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक महागड षटक अजय याचं, एक चौकार जरूर आला. त्यानंतर प्रति चेंडूवरती मात्र एक धाव घेतली गेली आणि आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणय म्हात्रे आणि सौरभ, कोणत्या प्रकारची हानी, कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची गरज नाही. व्यासपीठावर बसले सर्व मान्यवर, विविध मान्यवरांची इथे मांदी आलेली असताना व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. तरी सर्व मान्यवरांचं हार्दिक असं पुन्हा एकदा स्वागत असेल. तसंच यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक आपल्याला जोडले गेले त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत. तुमचा प्रतिसाद नेहमीच आम्हाला मोठं करतो, या स्पर्धांना मोठं करत असतं आणि त्यासाठी हार्दिक असं स्वागत असणार आहे.
तस इथं जमलेल्या सर्व कुटुंब प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा तुमचं हार्दिकचं स्वागत। तर पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव घेताना सौरभ आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा केदार देसाई भरकंदाला चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय। अविनाश घोसाळकर अजय त्या चेंडूच्या मागे जातोय, परंतु एक धाव घेतली जाते या चेंडूवरती। प्रणय म्हात्रे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, काय अप्रतिम फटका मारला होता त्या चौकाने, चौकाराने मात्र सामन्याचं चित्र बदललं गेलं आणि मॅच मध्ये येणारा हा चौकार म्हणता येईल। पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकावरती ज्या प्रकारची नऊ धावांची खेळ केली गेली त्यानंतर ज्या प्रकारे क्लास दाखवला गेला, खरोखर सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहते। पदल आले ते काहीसा छान, ज्या प्रकारचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय केदार याच्या माध्यमातून, जशास तशी फलंदाजी आपण पाहतोय। 999 किंग्स हा संघ आपण पाहतोय, सुरेखरित्या हाताळण्यात आलेला हा चेंडू। चेंडू मात्र डावे एसटीच्या बाहेर जात असताना व्हाईटच्या रूपाने एक अवांतर धाव मिळते। पंचांच्या दोन या धावेमध्ये येतात, एक्सरसाइज करण्याची संधी मिळते। एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, आजच्या दिवसातील दुसरा सामना बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2019 दर्जेदार आयोजन आपण पाहतोय। आणि या आयोजनाच्या अंतर्गत आजचा दुसरा दिवस, पुन्हा एकदा सुरेखरित्या हाताळला चेंडू। चेंडू मात्र जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव घेतली जाते, डिक्लेअर झोन मध्ये जाणार हा चेंडू। धाव संख्या जाऊन पोहोचते 14 धावांवरती, चार चेंडूंचा खेळ होतोय, अजूनही दोन चेंडूचा खेळ असणार आहे दुसऱ्या षटकामधील। सरकडे हाताळ झाला हा चेंडू, चेंडू मात्र दोन्ही पंचांच्या धावेमध्ये येतात। व्हाईट चरपाने एक धाव येते, काहीसा दबाव मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळतोय। केदार देसाई हा गोलंदाज एक मोठा गोलंदाज आहे, पण आता मात्र थोडा दबावामध्ये पाहायला मिळतोय। मयूर काळे थोडंसं मार्गदर्शन करत असताना या गोलंदाजा बाबतीत विचार करायचा झाला तर अनेक स्पर्धा या गोलंदाजाने आपल्या नावावरती केल्यात, गाजवून सोडल्यात। एक मोठा दबदबा आहे नालासोपारा विभागामध्ये या गोलंदाजाचा आणि हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय, परंतु काहीसा दबाव महसूस करत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय। पुन्हा एकदा लेग बाय चरपाने हा एक धाव येते, या एका धावाने धावफलक पुढे सरसावला, त्या धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवरती। पाच चेंडूंचा खेळ होतोय, एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे। पुन्हा एकदा सर्वांसाठी फिरकावून दिला हा चेंडू, चेंडू मात्र जोपर्यंत खेळला चेंडू मात्र सरळ थेट सीमारेषे पलीकडे। सोळा धावा झाले तर 16 षटक क्रमांक दुसरं संपूर्ण आलंय, दोन षटकांचा खेळ शिल्लक असेल, 23 धावांची गरज, 7 धावांची गरज असणार आहे, 12 चेंडू 7 धावा। फलंदाज फलंदाजी मार्क सनी आपण पाहते, बॉल देवेन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। हा एक सुद्धा एक मोठा गोलंदाज आहे, याच्या माध्यमातून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय, नेहमीच याच्या अनुभवाचा नेहमीच फायदा झालाय या संघाला। आज मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। 12 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे, एक मोठी स्टार कच्चा भरणा असलेला संघ आपण पाहतोय। पण एकदा सुरक्षितपणे खेळत आला हा चेंडू, चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते। प्रणय मात्र यांच्याकडे चांगली खेळी केली जाते, आपल्या संघाला साजेशी अशी खेळी, संघाला ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रकारचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळते फलंदाज प्रणय म्हात्रे। पहिल्या चेंडू ते एक धाव येते, 17 धाव धावल त्याला लगावल्या जातात, 6 चेंडूची गरज असणार आहे उर्वरित 11 चेंडूमध्ये। पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय, प्रणय म्हात्रे याच्या मार्फत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। पुन्हा एकदा एक धाव, क्षेत्रात थोडा बदल केला जातोय, चार क्षेत्र पुढे आणण्यात येत आहेत, त्यानंतर मात्र सूर्यकाच क्षेत्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये करण्याचा प्रयत्न देवेन याचा, पण तो चेंडू मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय एका धावेनिशी। धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती, अजूनही 4 धावांची गरज असेल, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे।
एकदा मोठा फटका मारण्यात जोपर्यंत प्रथमेश गिरकर चेंडूवरती येतोय, गडीबाद होतोय, सनी माघारी परतताना बाळाला पाहायला मिळतोय. गरज असणार आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये. जिकर फलंदाजी मार्गावर येताना पाहायला मिळतं. एक डावखुरा फलंदाज पप्पू या नावाने परिचित असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. प्रणय म्हात्रे द मॅन फ्रॉम अर्नाळा सर्व सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेत असताना पाहायला मिळतं. सुर्रेकर येते हाताळला हा चेंडू देवेन परब याचा त्रिफळा उद तर शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकामधील. अजूनही चार धावांची गरज असेल. आपण पाहिलं तर सात चेंडू चार धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळ्या प्रकारचा बदल करण्यात आला. देवेन परब पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एकत्रित चेंडू मात्र या स्टँड जवळ गेला, परंतु बेल्स पडल्या नाहीत आणि त्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळतो. सुरेखा सक्ष गोलंदाजी आपण पाहतो देवेनच्या माध्यमातून झाली. आता मात्र सहा चेंडू चार धावांचं समीकरण आहे. साईबा बी दुसऱ्या बाजूला आहे, तर एका बाजूला 9555 किंग्स हा संघ. दोन मोठे संघ एकमेकांसमोर आहेत. कोणता संघ यामध्ये आघाडीवरती येईल, कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ मात्र या सहा चेंडू चार धावांची गरज. लाईनच्या बाहेर येते. ग्रीन वाला पडदा पण नॉट आउट आहे ना. अच्छा दोन्ही सगळं पडदा. कुठे हबीब हबीब जिगर फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावर हबीब सहा चेंडू चार धावांची गरज असताना साईबा बी संघ आपण पाहतोय. एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र यष्टरक्षकाच्या हातामधून थोडा मागे जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. मॅच मात्र एक वेगळ्या वळणावरती जाताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू चार धावांची गरज. एक हाय वोल्टेज सामना आपण पाहतोय. सामन्यामध्ये मात्र गरमागरमीचं वातावरण. एका बाजूला 9555 संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला साईबा बी. या दोन संघांमधील ही लढत आपण पाहतोय. मित्रांनो एक मापकाचं आव्हान घेऊन संघ मैदानामध्ये उतरला गेला होता. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये चांगली हाणामारी करण्यात सुद्धा आली, पण त्यानंतर बाकी विकेट सुद्धा गेल्या. एका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे चेंडू घेतला जातोय त्यानंतर सूर्यकर येते ना हा चेंडू हाताळतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फलंदाजी मार्गावर फलंदाज अतुल आपण पाहत आहोत. चार चेंडू चार धावांची गरज आहे. हबीब शेख गोलंदाजी मार्गावर आपण पाहणार होता. मयूर काळे त्याला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करतो. एक अचूक मार्गदर्शन आपण पाहतोय. मॅच अजून ऑन आहे. एक आटातटीची लढत दोन संघांदरम्यान आपण पाहतोय. साईबा बी संघ समोर आहे. तर एक विनंती करण्यात येते समोरचा संघ गिरीश गिरीश ज्या ठिकाणी उभा आहे तिथून सर्व खेळाडूंनी थोडस बाजूला यायचं, प्रेक्षक वर्गाने सुद्धा, कारण तिथे आउट नाही आहे, नॉट आउट झोन आहे तो. त्या पडद्याच्या जेवढे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांनी थोडस बाहेर जायचंय. नॉट आउट झोन आहे मित्रांनो, तिथे नॉट आउट झोन आहे, तिथे आउट नाहीये.
नॉट आउट झोन आहे तो मित्रांनो. सुरेखन हाताळला चेंडू, चेंडू मात्र वाईट सामना सुरे करत नाही तो हरतरपणे अविनाश गोसावकर यांना फेकत त्याला चेंडू सर्व पाहिजे चार धावांसाठी. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक घडून दाखवलं ते या मैदानावरती आणि त्याच कारणाचं तुम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ज्ञान स्पोर्ट्स यांच्यातर्फे एक मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट तसेच कुमात अकॅडमी क्लास